शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जोगेश्वरी, तुला त्रास कसला होतोय? स्वामी, मला एकाच गोष्टीचा त्रास होतो आहे. मला ठाऊक आहे ती दगडाबाई उपद्रव करणार, तरी मी तिला योग्य ते शासन न देता अजून एक संधी देते आहे. का करते आहे मी असं मला काहीच कळत नाहीये. हा प्रश्न तुला पडलाय हे उत्तम आहे जोगेश्वरी. म्हणजे? म्हणजे अगं, हा प्रश्न तुला पडला आहे हा एक संकेत आहे की तू तुझ्या मूळ रूपाच्या स्मरणाच्या दिशेने जायला तयार आहे, कारण तुझं अंतर्मन तुला तसं सांगतंय. नाही, समजलं नाही मला. जोगेश्वरी, तू ह्या राज्याची साम्राज्ञी आहेस. तुला जर तुझ्या मूळ रूपाची कल्पना नसती तर तू एका क्षणात निर्णय घेऊन मोकळी झाली असती, पण तू आता वेगळा विचार करायला लागली आहेस. तो तू करणं अपेक्षित आहेच. क्षमाशील राहून अजून एक संधी देऊन बघणं. पण त्या दगडाबाईने घातपात केला तर? ती तिच्या बेतात यशस्वी झाली तर काय करायचं? त्यासाठी तू तयार आहेसच, पण तुला मात्र हे बघावं लागेल की ती अडचणीत येणार नाही. तू त्या दगडाबाईला संधी दिली आहेस, पण जशी ती तिला संधी आहे तशी ती तुला पण आहे. पण ह्यात जर तुझं दुर्लक्ष झालं तर ती दगडाबाई तिच्या प्रयत्नात यशस्वी होईल आणि मग मात्र तुला काहीच करता येणार नाही. अजून एक सांगू? सांगा. जोगेश्वरी, तुझ्याकडून त्या दगडाबाईला शासन न होता अजून एक संधी मिळाली, ह्याच्या मागे अजून एक कारण आहे. ते कोणते? ती सध्या जे काही करते ते तिच्या गतजन्माच्या पापाचं फलित आहे. तिच्या पापाचा घडा अजून भरलेला नाही, त्यामुळे जोवर तिच्या पापाचा घडा पूर्णपणे भरत नाही तोवर तिला त्याचे शासन मिळणार पण नाही. समजले, आले माझ्या ध्यानात. पण स्वामी, माझी केवळ एकच इच्छा आहे, नर्मदेचं लग्न चांगल्या घरात व्हावं. अजून काहीही नको. आए देवी कशा पाहिजे असं म्हणले असतील ग? अग देवी ऐत, त्यांचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. त्या म्हणल्या की ज्या बी घरात मी लगीन करून जाईल त्या घरामध्ये माझ्या पावलांनी लक्ष्मी येईल, आणि म्हणून ती दगडाबाई माझ्या मागे लागली आहे तिच्या भावाचं आणि माझं लगीन लावून देण्यासाठी. वही पर आहे अगनिस्त एवढंच कारण असेल का? आता देवी ह्या म्हटल्या म्हणजे हेच असेल. अजून एक गोष्ट आहे बघ. काय? आमचं लगीन झालं, लई वर्ष झालं त्याला, पण आम्हाला मूलबाळच होत नव्हतं बघ. लई काय बाई केलं पण काय उपयोग झाला नाही. लई लोकांची मी तर बोलणी खाल्ली, नको नको ती लोक बोलायची मला. मला जगणंच नकोच झालं होत ग. ती जीव द्यायला निघाली होती. अग काय सांगतेस? तुझ्या बाण मला अडवलं, थांबवलं आणि समजून सांगितलं.
पण लोकांच्या नजरेत दिसायचंच. मान पन्नाला बी बोलवत नव्हती लोक यायला. आणि तेव्हा आम्ही दिव्य मोर आमचं गारण मांडलं. देवी मोर मी दाय मुकलून रडले नाही रडले. ती बी मायच आहे, तिला बी दाय बघावलं. तुझ्या कृपण तुझ्या मला आलीस बघ. अग तवापासून आमचं तिसच बदलून केलं ग. पोरी तुझ्या डोक्यावर देवी आईचा हात आहे हे ध्यानात असू दे. आणि त्यामुळं तुला काय बी कमी पडणार नाही. आणि तू तू समजांचं भलं करणार आहेस. पर आहे हे समज तर दगडाबाईला ठाव असेल का ग? तिला पक्क ठाव असणार आहे. देवी आईचा हात तुझ्या डोक्यावर आहे म्हणून. आणि म्हणून तुझं काय कुणी वाकड करणार नाही. तेच कारण आहे तुझं लगीन तिच्या भावाबरोबर झालं म्हणजे तुझ्या पाय गुणानं तिला धन मिळेल. आणि म्हणून ती तुझ्या मागे लागली होती. अगं पर हे समजा तिला कोणी सांगितलं असेल. अगं कवड्या टाकणारी बाय आहे ती. मंत्रून इकडून तिकडून कुठून बी तिला कळतस की. आता काय करायचं? तिच्यावर ह्यान ठावं लागलच. त्याच कसं आहे ती बी ह्या राज्यातच आहे. अगं किती लांब असली तरी वाट आडवी येणारच की आज ना उद्या. आय बा मला तर आता देव वाटतंय बघ. अगं अगं भ्यायचं कशा पायी? हा अगं नाही तसं नाही. पर ती दगडाबाई कधी काय करेल नेम नाही म्हणून. आता एक आहे तिला हाकलून लावली गावामधन. गावातली सगळी माणसं आली नव्हती होय. त्यांनीच तर घालवली तिला. तवा ती काय आता परत घरला येत नसते बघ. मला बी तसंच वाटतंय बघ. आता तू काय घराबाहेर पडू नकस. होय मी कशाला तवा बाहेर पडतीया. अगं आम्हाला कुठं कामाला जायचं असेल तर तुला बी सांगते घेऊन जाऊ की आम्ही. नाहीतर तुझ्या संग कुणीतरी घरी थांबल. वय वय चालतंय की. जो पतूर तिच्या मनात काय आहे ती काय करणार आहे हे ठाव पडत नाही ना. तो पतूर आपण असेच राहूया. हे पोरी तू काय घाबरत नकोस. आम्ही आम्ही आहे की तुझ्या संगतीला. अरे काय समजता काय तुम्ही मला? अरे कवड्यावाली बाय आहे ना. अरे बघून घेईल तुम्हाला. उगा माझं वाटलं जाऊ नका नाही तर बघतेस तुम्हाला. सोड ना. ताई अगं काय आहे ही? अरे कसं मध्ये घेऊन आव तुम्हाला. अगं पर त्या लोकांचं भांडून काय होणार आहे? उगा आपलं काहीतरी. उगा काय उगा? अरे अगं राज्याच्या बाहेर काढायचं म्हणतोय त्यो. आता हीच येळ आली आहे आपल्यावर. म्हणजे अगं देवीने काय सांगितलं होतं ठाव आहे ना. आता पुरीच्या वाटे जाऊ नका. तरी बी गेलोच ना आपण. अरे पर आणि तू काय म्हणली होतीस ग? तिनेच तो कुंकू लावलं की झालं काम. वैच की तुझ्याच्यानं ते बी जमलं नाही. अरे वार आलं कुंकू उडाल त्यात माझी काय चुकी आहे? हा आणि तेवढ्यात तिचा त्यो आईन बाप बी आली तिथं. त्यात माझी काय चुकी आहे? मग तुला का जमत का नाही तीच ध्यानात ये ना माझ्या. आता आवाज खाली हा. बघायचं आहे तुला मी काय करते ते बघायचं आहे. हा नाही अग म्हणजे मला असं म्हणायचं होत का. कशाला उगच श्यामुळे आपणच तोंडावर पडतोय ना. त्यात माझी काय चुकी? मग मला तर असं वाटत आहे आपण आता हिथन निघून गेलेलंच बर. नाहीतर ही लोक आपल्याला जगून देणार नाही ती नीट. असं कसं करत्याल? देवीसनी राहाया जागा दिली आहे आपल्याला. अग होय पर देवींनी हे बी सांगितलं होतं का ते पुरीच्या वाटेला जाऊ नका म्हणून. पर आपण जातोयच ना मग. अग पर देवींनाही कळलं की हे समजा आपणच केलं आहे तर कोण सांगणार.
कोण कशाला? आता ती पोरगी सांगल. अरे वैर, ती पोरगी आणि तिची आई सांगतील खर. होय, आणि मग देवी चिडतील, रागावतील, आपल्याला बोलवून घेतील आणि मग सैनिकांनी सांगून ना आपल्याला राज्याच्या बाहेर हाकलतील. ते काय नाही, मी का म्हणतोय का, चल त्या गाठुड्यात तुझे बी कपडे भर, आपण निघून जाऊ इथन. देवींनी त्या लोकांनी आपल्याला इथन हाकलून दिसतोवर आपणच निघून जाऊ. चल ती कापड ठेव बाजूला. अग पर आपण कुठं बी जायचं नाही. अग काही याडबीट लागला आहे का काय तुला? जे समजायचं ते समज, पण आपण इथन जाणार नाही. हा, आणि त्या सैनिकांनी आपल्याला धरून घेऊन जाऊन देत. तवाचं तवा बघू. काय बघू तवा? उगा आपलं काय बी बोलू नकस. तुला कोण काय बी करणार नाही. तू कशावर सांगती अशी? म्या कवड्या टाकल्या असं समज, घाबरू नकस. कोण आडवा आलं ना त्याला म्या बघते. ठाव आहे ना ग राज्यात कसं आलो होत ते. आलोय बघा, गावात जायचं होत अस. अंगाशी आता आपण इथच राहायचो. तुझ लगीन तिच्या संग कस लावून दावते बघात. देव नाही तिथे. काय? होय, त्यामुळे तू गेलीस तरी चालेल. ते तुला सहज भेटले म्हणून तुला त्यांचं महत्व कळलं नाही. तुझ्या भक्तीवर ते प्रसन्न झालं याचा अर्थ त्यांनी तुला कधीही भेटावा असा होत नाही. देवांची बायको होण्याचं स्वप्न बघते आहेस. देवांची बायको होण्याचं स्वप्न बघते आहेस ना? माझ्या मनात असलं काय बी नाही. अहो, ज्यास्नी मी देव मानलं ती तत्सम दिनाती आली की माय बी तेच आणि बाप बी तेच. अशी अंधारात का बसली आहे? अंतर दिवं बी लावलं नाही तीस. बरं वाटतंय अगं असं. एक विचारू का? काल आल्यापासून बघत्या तुला गप गप आहेस. धड काय बोलनच बी. काय झालं तिथं वाड्यामध्ये? देवास नाही भेटायला गेले होते पण देव नाही भेटले. पर तिथं देवी भेटल्या. काय म्हणले देवी? त्यांच्या मनात जे काय होत ते समज बोलून मोकळ्या झाल्या त्या. पर असं काय बोलल्या त्या? जर हे स्वप्न तुझ्या मनात असेल तर हे स्वप्न विसरून जा, कारण तुझं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. आणि जोवर तुझ्या मनात ही इच्छा आहे तोवर देव तुला कधीही भेटणार नाही. काय सांगतेस? म्हणजे तुला बी देवांसंग लगीन करायचंय असं वाटतंय तेस नी? मी त्यांना लय समजवायचा प्रयत्न केला का, माझ्या मनात असं काय बी नाही आहे. पर आता होगा तू त्याचा विचार करू नकस. आता देव भेटत्याल तेव्हा तेच माझ्या मनाचं समाधान करत्याल. देव भेटतल तेव्हा भेटतल. पर तू दोन घास खाऊन घे आता.
नाही ना ग नगय मला आग पर का नाही म्हणतेस जो पतूर देव भेटत नाहीत मला दर्शन देत नाहीत ना तो पतूर मी काय भी खाणार नाही बघ आग पर तू जा जा बर जा आज बराच वेळ ध्यानस्थ होतीस पार्वती हो स्वामी मगाशी सुद्धा मी कक्षात येऊन गेलो पण तुझी साधना सुरूच होती पण मी काही त्यात व्यत्यय नाही आणला आज कसला विचार करत होतीस इतका वेळ स्वामी आज दिवसभर मला कैलासाची आठवण येते कैलास आठवला आपला शिवलोक आठवला आणि मग काशीमध्ये असतानाचे आपले दिवस आठवले तिथे असताना घालवलेले क्षण माझ्या डोळ्यासमोरून गेले स्वामी तुम्ही भैरवाला ब्रह्मदेव यांचं गर्वहरण करायला सांगितलं आणि त्याने त्यांचे पाचवे मस्तक छाटले परिणाम स्वरूपी तुम्हाला काशी नगरीची निर्मिती करावी लागली आणि आपण काशीचा कोतवाल म्हणून भैरवाची नियुक्ती केली हे सगळं आठवलं मला पण आज हे सगळं का आठवतंय तुला पण आज दिवसभर काशी नगरीतल्या गोष्टी आठवतात नदीचा तो काठ तिथली मंदिरं तिथले लोक हे सगळं आठवतंय मला असं वाटतंय पुन्हा आपण तिथे जावं मी समजू शकतो पार्वती की आपण एकाच वेळी कैलासात आहोत आणि काशीमध्ये सुद्धा आपण सगळीकडे आहोत पार्वती होय स्वामी पण तरी देखील वाटलं मला तसं त्याचा अर्थ तुझ्या ध्यानात येतोय का पार्वती काय स्वामी याचा अर्थ हाच की आपली इथून जाण्याची वेळ समीप आली आहे पार्वती स्वामी तुम्ही म्हणाला आहात तसंच असेल त्याशिवाय ती गोष्ट इतक्या प्रकर्षाने मला जाणवणार नाही आपलं इथलं कार्य संपत आलंय पार्वती आणि आता भैरवाच्या ह्या राज्यात अंश रूपात राहून पुन्हा आपल्या शिवलोकात कैलासात जायची वेळ आली मग स्वामी आपण कधी प्रस्थान करायचं आहे जेव्हा तू तुझं कार्य पूर्ण करशील तेव्हा कार्य हो कोणतं कार्य स्वामी पार्वती म्हणून तू जोगेश्वरीला दर्शन दे पण त्याने काय होणार आहे स्वामी तिच्या कोहम प्रवासाला सुरुवात होईल आणि त्याचे उत्तर तिला मिळेल जोगेश्वरी कोण आहे याचा साक्षात्कार तिला होणं ह्याच्याबद्दल तुम्ही बोलताय ना हो पार्वती
आणि हे आपल्या जाण्याआधीच व्हायला हवं. कारण तिच्या ह्या प्रवासात तिला अनेक प्रश्न पडू शकतात आणि त्याचं समाधान तुला करायचंय पार्वती. पण मला एक प्रश्न पडलाय स्वामी. काय स्वामी? आपण हे कार्य इतरत्र कुठेही असताना करू शकतोच ना? हो करूच शकतो. मग ते इथेच थांबून का करायचं आहे? त्याला एक विशिष्ट कारण आहे पार्वती. कोणतं कारण स्वामी? कारण ह्या रूपात असताना तिला झालेला साक्षात्कार आपण बघू आणि मगच आपलं हे रूप सोडून आपल्या मूळ रूपात त्या दोघांना दर्शन देऊ आणि मगच आपण इथून प्रस्थान करू पार्वती. बरोबर आहे तुमचं. मला असं वाटतंय आता ब्रह्म मुहूर्त आला आणि हीच वेळ आहे. आजपासून तू तिला दर्शन देऊन मार्गदर्शन कर पार्वती. होय स्वामी. जोगेश्वरी जोगेश्वरी. तुला एक योग साधना करायची आहे आणि तुझ्या कुंडलिनी शक्तींना जागृत करायचं. ही साधना करायला मी तयार आहे. शुभम भवती. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.